निस्पृहता, निस्वार्थीपण, अपरिग्रही, अकिंचन, यत्ने विवेकधारण अंगी लक्षण स्वामीजींचे, असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या श्री संत जनार्दन गद्रे स्वामी यांचा 7 एप्रिल म्हणजे फाल्गुन कृष्ण एकादशी हा जयंती दिवस, तर 8 एप्रिल म्हणजे फाल्गुन कृष्ण द्वादशी हा त्यांचा पुण्यतिथी दिवस। या दिवसाचे औचित्य साधून श्री संत जनार्दन बुवा रामदासी म्हणजेच गद्रेस्वामी यांचे जीवनचरित्र थोडक्यात वर्णन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। परमेश्वराला आपले परमकल्याण व्हावे असे जेव्हा वाटते तेव्हा तो सद्गुरूच्या रूपात आपल्या आयुष्यात पदार्पण करतो। श्री संत जनार्दन गद्रेस्वामी हे असेच एक महान संत आहेत ज्यांच्या परमपावन सान्निध्यात सामान्य जनांना रामनामाचे महत्त्व कळले व ते भक्ती मार्गाला लागले। जनार्दन गद्रे स्वामींचा जन्म विदर्भातील परतवाडा या गावी 11 मार्च 1934 साली कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण कुळात गणेश गद्रे व सरस्वती ह्या अत्यंत सदाचारी व धार्मिक प्रवृत्ती असलेल्या उभयतांच्या पोटी झाला। त्यांच्या कुळात परमेश्वर भक्तीचा वारसा होताच त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लव्हेल हे होते। लहानपणापासूनच छोट्या जनार्दनास एकांत फार आवडे, शिक्षणात त्याचे मन रमेना, पण धार्मिक गोष्टींमध्ये मात्र त्याला फार रस होता। घरात 18 विश्वे दारिद्र्य होते। वयाच्या 11व्या वर्षीच त्याचे पितृछत्र हरवले। त्यांची आई सरस्वती त्यांना म्हणायची, जनार्दना हा संसार अत्यंत दुःखमय आहे, तू यात गुंतू नकोस, परमेश्वर प्राप्ती करून तू या जन्माचे सार्थक कर। आईचे हे शब्द जनार्दनाच्या मनावर खोलवर कोरले गेले होते। हळूहळू जनार्दन मोठा झाला। सरस्वती बाईची आई म्हणजे जनार्दनाची आजी ह्या निस्सीम दत्तभक्त होत्या। त्यांच्यामुळे जनार्दनाच्या मनात दत्तभक्तीची आवड निर्माण झाली होती। जनार्दनाने आपल्या घराच्या अंगणात औदुंबराचे झाड लावले होते। तो त्या झाडाला रोज पाणी घालीत असे। त्या औदुंबराच्या वृक्षाला जनार्दन रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ 108 प्रदक्षिणा घालीत व दर गुरुवारी 52 वेळा दत्त बावन्नीचे आवर्तन करीत असे। जनार्दनाचे मित्र सुधीर भावे व अच्युत जोशी हे श्रीधर स्वामींचे अनुग्रहित शिष्य होते। सज्जनगडावरील आध्यात्मिक वातावरणाबद्दल व भगवान श्रीधर स्वामींच्या दिव्य ज्ञानाबद्दलच्या गोष्टी ते नेहमी जनार्दनास सांगायचे। त्यामुळे जनार्दनाच्या मनात श्रीधर स्वामींच्या दर्शनाची अत्यंत ओढ निर्माण झाली। संसार अत्यंत दुःखमय आहे, तू यात गुंतू नकोस, परमेश्वर प्राप्ती करून ह्या जीवनाचे सार्थक कर, हे आईचे शब्द जनार्दनाच्या मनात लहानपणीच कोरले गेले होते। सद्गुरूशिवाय हे जीवन निरर्थक आहे। सद्गुरूचा वरदहस्त असल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणे शक्यच नाही असे त्याला वाटले। आणि मग एक दिवस जनार्दनाने दृढ निश्चय केला, आईची परवानगी घेतली आणि सुधीर भावे व अच्युत जोशी या 2 मित्रांसोबत श्रीधर स्वामींच्या भेटीसाठी सज्जनगडास आले। पण श्रीधर स्वामी तेव्हा वरदपुरास होते म्हणून ते तिघेही वरदपूरला आले। तेथे त्यांनी जे साक्षात दत्तस्वरूप की जया रूपे प्रगटे समर्थ चालते बोलते ज्ञानपीठ वेद उपनिषदादी ग्रंथांचे असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या भगवान श्रीधर स्वामींचे दर्शन घेतले व जनार्दनाने श्रीधर स्वामींना अनुग्रह देण्यासाठी प्रार्थना केली। श्रीधर स्वामींनी त्याला वरदपूर आश्रमाच्या सेवेचे काम दिले। काही काळानंतर जनार्दनाची सेवा व दृढ भक्ती पाहून श्रीधर स्वामींनी त्याच्यावर कृपा केली। 1961 साली प्रत्यक्ष समर्थांच्या आज्ञेवरून श्रीधर स्वामींनी जनार्दनास अनुग्रह दिला। श्रीधर स्वामींकडून संन्यास दीक्षा प्राप्त झाली। जनार्दनाने छाटी उपरणे धारण केले, केश सांभार वाढवला आणि जनार्दनाचे जनार्दन बुवा रामदासी झाले। त्यानंतर काही दिवस वरदपुरास थांबून भगवान श्रीधर स्वामींच्या आज्ञेवरून ते सज्जनगडास श्रीधर कुटीत वास्तव्यास आले आणि गडनिवासी झाले।
जनार्दन बुवांनी गडावर 7 दिवस श्री गुरुचरित्राचे पारायण केले. गुरुचरित्राचे पारणे पार पडताच त्यांना त्यांच्या आईच्या निधनाची बातमी कळली. क्रूर नियतीपुढे कुणाचे काहीच चालत नाही. आईच्या अंत्यसमयी सुद्धा मायलेकराची भेट होऊ शकली नाही. आईच्या निधनाची बातमी कळताच ते नागपूरला त्यांच्या घरी आले. तेथे काही दिवस थांबले. आईचे सगळे विधी आटोपल्यावर ते परत गडावर आले. आईच्या निधनाने आता त्यांच्या वैराग्यात आणखीनच भर पडली. ते कठोर साधना करू लागले. जनार्दन गद्रेबुवांची वैयक्तिक साधना अत्यंत कठोर होती. त्यांनी संन्यास धर्माचे अत्यंत कठोर पालन केले. ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठत, त्रिकाल संध्यास्नान करीत व जप अनुष्ठान करीत, श्रीधर कुटी झाडून स्वच्छ करणे, पूजेतील देवाची भांडे घासून स्वच्छ लखलखीत करणे, गडावरील सर्व झाडांना पाणी देणे, सर्पण गोळा करणे, गडावरील भोजनगृहाकडे लक्ष देणे, समर्थ समाधीच्या पूजेकरिता फुले जमवणे, ह्या प्रकारची सेवा ते गडावर असताना करीत असे. 2 वर्षे समर्थांच्या समाधीच्या पूजेची सेवा त्यांना मिळाली होती. जनार्दनबुवांनी साधुवेशाची तंतोतंत पालन केले. त्यांनी बाहेरचे अन्न कधीही सेवन केले नाही. ते केवळ माधुकरी मागून खात. कुठल्याही व्यक्तीची व अन्नाची त्यांनी कधीच निंदा केली नाही. रामनामाची जपमाळ हातात घेऊन ते नित्य नेमाने सकाळ संध्याकाळ अत्यंत श्रद्धेने गडाला प्रदक्षिणा घालीत. त्यांनी सगळी दुःख मौनपणे व हसतमुखाने सहन केली. श्रीधर स्वामींच्या आज्ञेवरून त्यांनी वरदपूर क्षेत्रास जाऊन तिथे 1 वर्ष कठोर अनुष्ठानाचे आचरण केले. ते श्रीधर स्वामींच्या आश्रमात वर्षातून एकदा जायचे आणि तेथून ऊर्जा प्राप्ती करून पुन्हा गडावर परत यायचे. जनार्दनबुवा लोणी, साखरखेरडा, अंबेजोगाई, बडनेरा, झिरी, कारंजा, रामटेक, सज्जनगड, सांगली येथे चातुर्मासाकरिता यायचे. चातुर्मासाच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी उपासना मंडळे निर्माण करून सामान्य लोकांमध्ये रामनामाची व समर्थ उपासनेची आवड निर्माण केली व त्यांच्या मनात भक्तीचा अंकुर फुलवण्याचे काम केले. सामान्य लोकांमध्ये वावरताना ते त्यांच्यात सामान्याप्रमाणेच वावरले, पण त्यांच्या वैयक्तिक कठोर साधनेत मात्र त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही आणि शेवटपर्यंत आपल्या साधनेचा स्वतःच्या तोंडून उल्लेख देखील कधी केला नाही. जनार्दन गद्रेस्वामी हे सच्चे साधक होते. प्रत्यक्ष दासबोधातील ओवीप्रमाणे जनार्दनबुवांचे आचरण होते. असे त्यांच्याबद्दल बोलताना सज्जनगडावरील समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाहक मारुतीबुवा रामदासी यांनी म्हटले आहे, जनार्दनबुवांनी कधीही जातीभेद, धर्मभेद, पंथभेद केला नाही. त्यांनी जीवनातील सुखदुःखाकडे, लाभहानीकडे नेहमी समदृष्टीने बघितले. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व त्यांच्या तपस्येचे आध्यात्मिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळकताना दिसायचे. त्यांना बासुरी व खंजिरी वाजवायला खूप आवडायचे. ते उत्तम तबलावादक होते. समर्थ पादुका दौऱ्यांमध्ये ते तबला वादन करायचे. सज्जनगड आणि प्रसाद या मासिकांमधून ते लेख लिहायचे. त्यांना आयुर्वेदिक ज्ञानही होते. ते स्वतः काढे, चूर्ण तयार करून लोकांना द्यायचे. त्यांना त्यांचा अंतकाळ ज्ञात होता. त्यांचा अंतकाळ कधी व कुठे होणार हे त्यांनी 21 वर्षापूर्वीच सांगितले होते. यावरून त्यांना सिद्धी प्राप्त होती हे कळते. ते अंतर्ज्ञानी होते. त्यांच्या अनेक भक्तांना त्यांनी संकटाची पूर्वकल्पना दिली होती आणि अनेकांना त्यातून वाचवले सुद्धा होते. त्यांनी आपल्या प्रेमळ वाणीने व निस्वार्थ स्वभावाने आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. कधीही कुणाला दुखावले नाही. जनार्दन गद्रेस्वामी बडनेराला समाधीस्थ झाल्यानंतरही त्यांच्या कृपेची प्रचित्ती आजही त्यांच्या भक्तांना येते. माझे जनार्दन गद्रेस्वामी म्हणजे मूर्तिमंत निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक आहे. ते होते असे मी म्हणणार नाही, कारण ते आज देहरूपाने जरी नसले तरी ते अजूनही आहेतच. आपल्या सर्व भक्तांच्या हृदयात रामनामाच्या रूपात आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते असेच राहतील कायम. जय जय रघुवीर समर्थ.